सर्वांना जय भीम। मी सतीश भंडारे आंबेडकरवादी स्वराज पार्टी संस्थापाध्यक्ष नात्यानं आम्ही एक 8 दिवसापूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 एक 15 जागा लढणार म्हणून घोषणा केली होती। त्यातील आम्ही पहिली यादी 9 जागांची आज डिक्लेअर करत आहे। त्यामध्ये मतदारसंघ आणि उमेदवारांची नावे आम्ही जाहीर करत आहे। सर्वात प्रथम शिरोळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आम्ही स्वतः सतीश भंडारे ही लढवणार आहे। त्यानंतर इचलकरंजीमधून दीपक पवते हे लढवतील। हातमेळी मतदारसंघातून उत्तम यशवंत हे लढवतील। कागल मतदारसंघातून दत्तात्रय गायकवाड राहणार तमणाकवाडा हे लढवतील। तसेच या ठिकाणी कोल्हापूर उत्तरमधून राजेश कांबळे हे लढवतील। कोल्हापूरचे करवीर मतदारसंघातून गुंडासो वायदोंडे हे लढवणार आहेत। राधानगरी मतदारसंघातून मौलाना इरफान चांद हे लढवणार आहेत। तसेच मिरज मतदारसंघातून महिला उमेदवार आहेत सविता आयवाळे ह्या लढवतील। आणि सांगली विधानसभा मतदारसंघातून विनोद आवळे हे 9 मतदारसंघातील उमेदवारांची पहिली यादी मी जाहीर करत आहे। आणि दुसरी यादी 1-2 दिवसात मी जाहीर करेन। तेव्हा सर्व उमेदवारांचं अभिनंदन, त्यांनी त्यांच्या घराकडे आपण फॅक्सच्या माध्यमातून त्यांचे AB फॉर्म असतील हे पाठवले जातील। आणि प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघामध्ये आपापली मोर्चेबांधणी करून दिनांक 28 तारखेला येत्या 28 तारखेला तुम्ही सर्वांनी फॉर्म भरायचा असे मी तुम्हाला आवाहन करतो। आणि इथं थांबतो। जय भीम, जय संविधान।